खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। नूरे खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। साथ तू है खड़ा, मुझको संभालिया नूरे खुदा। नया जीवन मुझे दिया, अपना बना लिया नूरे खुदा। मेरे साथ तू है खड़ा, मुझको संभालिया नूरे खुदा। जीवन मुझे दिया, अपना बना लिया नूरे खुदा। आई हम मिलके गाए, खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। नूरे खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। तूने उठा लिया नूरे खुदा। हाथ पकड़ कर तूने चलाया, स्वर्ग की राह दिखाया नूरे खुदा। जब भी मैं गिरा, मुझको संभालिया नूरे खुदा। हाथ पकड़ कर मुझे चलाया, स्वर्ग की राह दिखाया नूरे खुदा। नूरे खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। नूरे खुदा नूरे खुदा, नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। नूरे खुदा नूरे खुदा, तू ही तो है मेरा पिता। तू ही तो है मेरा पिता, तू ही तो है मेरा पिता। हालेलुया, वो हमारा स्वर्ग पिता है। आमेन। आइए हम तालियां बजाकर प्रभु की स्तुति करें, अपने हाथों को उठाकर प्रभु की महिमा करें। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। हम मिलकर गाए, तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। धन्यवाद करते तेरी उपकारों के लिए,
आराधना करते तेरी भलाई के लिए, धन्यवाद करते तेरी उपकारों के लिए, आराधना करते तेरी भलाई के लिए। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु, तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। वचन संहिता में लिखा है कि वाद्य बजाकर हम परमेश्वर की महिमा करेंगे। जय जयकार हो तेरी, तू सच्चा खुदा है, हालेलुया हो तेरी, उद्धार तू देता है। जय जयकार हो तेरी, तू सच्चा खुदा है, हालेलुया हो तेरी, उद्धार तू। फिर से गाएंगे। जय जयकार हो तेरी, तू सच्चा खुदा है, हालेलुया हो तेरी, उद्धार तू दे। सब मिलके गाएंगे। जय जयकार हो तेरी, तू सच्चा खुदा है, हालेलुया, हालेलुया हो तेरी, उद्धार देता। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। असंभव को संभव तू करके दिखाता है, जो ऊंची दीवारें है उसे तोड़ गिराता है। असंभव को संभव तू करके दिखाता है, जो ऊंची दीवारें है उसे तोड़ गिराता है। असंभव को संभव तू करके दिखाता है, और जो ऊंची दीवारें है उन्हें तोड़ गिराता वो है। वो गाएंगे। असंभव को संभव तू करके दिखाता है, जो ऊंची दीवारें है उसे तो क्यों ना उसकी स्तुति करे। प्रशंसा हो प्रभु, तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। धन्यवाद करते तेरे उपकारों के लिए, आराधना करते तेरी भलाई के लिए, धन्यवाद करते तेरी उपकारों के लिए, आराधना करते तेरी भलाई के लिए। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु। तेरी स्तुति हो, तेरी महिमा हो, प्रशंसा हो प्रभु, प्रशंसा हो प्रभु, प्रशंसा हो। सारी स्तुति महिमा के योग्य तू है प्रभु। इस आकाश और पृथ्वी को बनाने वाले परमेश्वर, तेरी हम आराधना करते हैं। We bless you, Lord. स्तुति के योग्य है तू प्रभु यीशु, आराधना हो तेरी सदा सर्वदा।
ना हो तेरी सदा सर्वदा। यहूदा का सिंह परमेश्वर का जो मेमना है, तेरी ही स्तुति हो, तेरी ही आराधना हो, तेरी ही महिमा हो प्रभु सदा। धन्यवाद देते हैं प्रभु, तेरी महिमा करते हैं। ओ हालेलुया, ब्लेस द लॉर्ड। बात करते हैं, सारी स्तुति आराधना महिमा प्रशंसा सिर्फ आप ही के नाम को मिले। धन्यवाद देते हैं। आगे का समय आपके हाथों में सौंपते हैं। पवित्र आत्मा, आपने हमें जैसे चलाया आगे भी चलाइए। जैसे ही पास्टर मोसेस वचन के द्वारा हमसे
सहभागिता करेंगे। हमारे अंतकरण, हमारे मनों को तू स्पर्श कर और तेरा वचन सुनने और समझकर उसे ग्रहण करने के लिए आप हमें सहाय मदद कीजिए। धन्यवाद के साथ यीशु के नाम से हम ये प्रार्थना करते हैं और हम सब बोले आमेन। पुनः एकदा या संध्याकाळी सर्वसमर्थ परमेश्वराला मी धन्यवाद करतो की त्यांनी या संध्याकाळी ही संध्याकाळ दिली त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी। म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो, त्याची आराधना करतो, त्याला गौरव देतो, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे। मी धन्यवाद करतो की आमच्या पास्टरांसाठी की त्यांचा प्रार्थनामय हात आम्हावर आहे या संध्याकाळी सेवा करण्यासाठी। मी म्हणून आमचे पास्टरांचे आभार मानतो आणि देवाला धन्यवाद करतो, सर्व गौरव मी त्याला देतो। आणि या संध्याकाळी जितके लोक या मीटिंगमध्ये एकत्रित झालेले आहेत त्या प्रत्येकावर आणि त्यांच्या कुटुंबावर परमेश्वर आशीर्वादाचा वर्षाव करो अशी मी प्रार्थना करतो। या प्रियांनो, आपण देवाच्या वचनाकडे पाहूया। जर यावेळेस आपल्याकडे पवित्र शास्त्र असेल तर यावेळेस आपण यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 11 वचनापासून आपण पाहणार आहोत। परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीत आशा देणारे आहेत। तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझा शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन। या आपण प्रार्थना करूया। पवित्र 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 आमच्या जिवंत परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आज आशीर्वादित कर, सर्व गौरव तुला देतो, धन्यवाद करतो। ख्रिस्त येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, देवा म्हणून तू ऐक आणि सर्वांनी म्हणाव आमेन। धन्यवाद देवाला। प्रियांनो, या ठिकाणी यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय 11 ते 13 वचन आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हा वचन सगळ्यांच्या आवडीचं वचन आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतो की सर्वात उत्तम परमेश्वराचं वचन आहे, सर्वात चांगलं देवाचं वचन आहे, उत्तेजित करणारं वचन आहे, आशीर्वादित करणारं वचन आहे, आशा देणारं वचन आहे। आणि यावेळेस आपण पाहतो की देव या ठिकाणी त्याच्या लोकांना काहीतरी बोलत आहे। यावेळेस आपण पाहतो की परमेश्वर त्याच्या लोकांसंबंध त्याच्या लोकांसाठी एक वचन देत आहे। या ठिकाणी जर तुम्ही यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय तुम्ही पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला दिसून येईल की हे जे लोक आहेत ते लोक बंदीवान केले गेले होते आणि त्यांना बंदीवान करून नेण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी ते लोक त्या परिस्थितीत होते, ते लोक त्या समस्यात होते, ते लोक त्या संकटात होते। आणि या ठिकाणी या परिस्थितीमधून जात असताना या ठिकाणी परमेश्वर त्यांना अभिवचन देत आहे, देव त्यांना शब्द देत आहे आणि देवाचं वचन या ठिकाणी त्यांच्याकडे प्रॉफेटिक रीतीने येत आहे की परमेश्वर म्हणतो, परमेश्वराचं वचन या ठिकाणी देव त्यांच्या संगती बोलत आहे आणि देव म्हणतो या सर्व परिस्थितीमध्ये ते असताना, या ठिकाणी ते जखडलेले असताना, या ठिकाणी ते त्रासात असताना, या ठिकाणी ते समस्यात असताना, या ठिकाणी ते पुष्कळशा गोष्टीमधून जात असताना त्यावेळेस त्या क्षणी परमेश्वराचं शब्द त्याच्या लोकांसाठी येत आहे, देवाचं वचन त्याच्या लोकांसाठी येत आहे। आणि या ठिकाणी तो आपल्या लोकांना म्हणत आहे की त्या प्रसंगातनं तुम्ही जात आहात, त्या समस्यातनं तुम्ही जात आहात, त्या त्रासातनं तुम्ही जात आहात आणि त्या गोष्टीमधून जात असताना देव पहा या ठिकाणी किती चांगला आहे, या ठिकाणी कुठल्या भयामध्ये तो त्याच्या लोकांना जाऊ देत नाहीये, या ठिकाणी त्यांना त्या परिस्थितीत सुद्धा परमेश्वर अभिवचन देत आहे। आणि देव म्हणत आहे त्या लोकांना की परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे,
देव स्वतः त्याच्या लोकांना प्रॉफेटिक रीतीने शब्द देत आहे, देव स्वतः त्याच्या लोकांसंगती भेट घेत आहे आणि परमेश्वर या ठिकाणी त्यांना काय अभिवचन देत आहे. प्रियांनो, कुठलं शब्द या बंदिवासातनं ते जात असताना कुठलं शब्द परमेश्वर त्यांच्यासाठी बोलत आहे आणि कुठलं शब्द देव त्यांच्यासाठी सांगत आहे. ओ, मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, आपण यावेळेस आपण जर विचार केलं ज्या लॉकडाऊनच्या परिस्थितीनं आपण चाललेलो आहोत, जे आजारामधून आपण जात आहोत, जे त्रासामधून जात आहोत, जे दुःखातनं लोक जात आहे, आपण पाहते पुष्कळशा गोष्टीतनं आपण जात आहोत, पुष्कळशा गोष्टीतनं सर्व जग जात आहे आणि याच्यामध्ये सुद्धा यावेळेस परमेश्वर काही घर ज्या घरामध्ये लोक बसलेले आहेत, यावेळेस जे लोक कनेक्ट झालेले आहेत, यावेळेस परमेश्वर त्या लोकांना बोलत आहे, यावेळेस सुद्धा देव त्याच्या लोकांना अभिवचन देत आहे आणि देव त्याच्या लोकांना शब्द देत आहे आणि परमेश्वर या ठिकाणी काय शब्द देत आहे, अतिशय फार चांगलं वचन तो त्याच्या लोकांना देत आहे, अतिशय फार सुंदर अभिवचन तो त्याच्या लोकांसाठी देत आहे, जे यावेळेस निराशात आहे, जे यावेळेस गरिबीत आहे, जे यावेळेस आजारात जखडलेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आज त्याच्या लोकांसंगती बोलत आहे आणि यावेळेस परमेश्वर त्याच्या लोकांना हे शब्द देत आहे आणि तो काय म्हणत आहे या ठिकाणी. परमेश्वर म्हणतो, ओ, या ठिकाणी कुठला मनुष्य म्हणत नाहीये, कुठला जगाचा व्यक्ती म्हणत नाहीये, कुठला सेवक म्हणत नाहीये, परंतु या ठिकाणी म्हटलेले परमेश्वर म्हणतो. आणि ज्या वेळेस देव बोलतो प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, त्या ठिकाणी काहीतरी घडतं, काहीतरी होतं, काहीतरी चमत्कार होतं आणि या ठिकाणी देव जर बोलत आहे तर स्वीकार करा. यावेळेस देवाला तुमच्या जीवनात चमत्कार करायचा आहे, यावेळेस देवाला तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे, यावेळेस देवाला तुम्हाला सुटका द्यायचा आहे, यावेळेस देवाला तुम्हाला उत्तेजित करायचं आहे, यावेळेस परमेश्वराला तुमच्या त्या परिस्थितीनं सोडवायचं आहे आणि तुम्हाला ते अभिवचन देत आहे. आणि या ठिकाणी तो काय म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते हिताचे आहे. तो देवाला धन्यवाद, देवाला कोटी कोटी धन्यवाद, देवाला गौरव की या परिस्थितीनं जात असताना स्वतः देव, अहो प्रियांनो, स्वतः देव आपल्याला आज अभिवचन देत आहे आणि देव म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात. ओ माझ्या देवा, माझ्या देवा, सर्व समर्थ इस्रायलाच्या देवाच्या मनात यावेळेस तुम्हाविषयी काय येत आहे, तुम्हाविषयी नाशाच्या गोष्टी येत नाही, तुम्हाविषयी कुठल्या आजाराच्या गोष्टी येत नाही, परंतु यावेळेस देवाच्या मनात तो म्हणत आहे, माझ्या मनात तुम्हाविषयी जे संकल्प आहे ते संकल्प अनिष्टाचे नाहीये परंतु ते हिताचे आहेत. आणि परमेश्वर म्हणतो मला तुम्हाला आशीर्वादित करायचंय, मला तुम्हाला एक चांगलं जीवन द्यायचंय. आणि या ठिकाणी या अध्यायामध्ये या वचनाद्वारे आपण पाहतो पुष्कळशे लोक याच्यातनं जात असताना ते विचार करत आहे, हे देवा या परिस्थितीनं, या आजारातनं, या लॉकडाऊनमध्ये, या त्रासातनं अनेक लोक जगामध्ये मरत आहे, परंतु आमच्याविषयी काय, आमच्या कुटुंबाविषयी काय, आमच्या लेकरांविषयी काय, आमच्या भवितव्याविषयी काय. आणि या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या भविष्याविषयी वचन देत आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये, या आजाराच्या परिस्थितीमध्ये, ओ, या सर्व गोष्टीतनं जात असताना मला तुम्हाला सांगू द्या, आज कुठल्याही गोष्टी तुम्ही सांगा, धन असो, संपत्ती असो, कुठली गोष्ट तुम्हाला त्या भविष्याविषयी सांगू शकत नाही, परंतु सगळ्या गोष्टी थांबल्या गेलेल्या आहेत तरी सुद्धा या सर्व परिस्थितीनं देवाचं प्रॉफेटिक आणि परमेश्वराचं हे शब्द त्याच्या लोकांसाठी येत आहे, देवाचं हे शब्द त्याच्या सेवकांसाठी येत आहे, देवाचं शब्द त्याच्या मंडळीसाठी येत आहे. आणि देव या ठिकाणी जे शब्द म्हणत आहे त्या शब्दावर आज आपण विश्वास ठेव, आज देवावर विश्वास ठेव की आपला देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन
आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या, देव म्हणतो आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील परंतु माझं वचन कधी नाही तसं होणार आहे. यावेळेस देव तुला चांगलं भविष्य देण्याचा शब्द देत आहे. यावेळेस देव तुझ्या घराला सुरक्षित ठेवण्याचं भविष्य वचन देत आहे. यावेळेस देव तुझ्या परिस्थितीत त्याच्यातनं सुटका देण्याचं वचन देत आहे. यावेळेस देव तुला एक आरोग्य मिळण्याचा शब्द देत आहे. यावेळेस देव तुझ्या घरामध्ये शांती यावी म्हणून शब्द देत आहे. आणि या ठिकाणी प्रियांनो आणखीन काय पाहिजे, हा देवाचा शब्द अतिशय सुंदर, अतिशय चांगलं, अतिशय उत्तेजित करणारा. मला तुम्हाला सांगू द्या, यावेळेस जर आपल्याला कुठली गरज असेल या सर्व गोष्टीतनं जात असताना, तर केवळ एकच की देवा शब्द बोल, शब्द बोल. तो अधिकारी येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्यांनी म्हटलं, फक्त शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द बोल. ओ, माझं शास्त्र म्हणतो जो कोणी येशू ख्रिस्ताकडे आला तो उत्तर घेऊनच गेलेला आहे. ओ हालेलुया, देवाला धन्यवाद असो येशू ख्रिस्तासाठी. आज संध्याकाळी तुम्ही जर देवाकडे आलेला असाल, आज जर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेला असाल, तर नक्की आज तुम्ही त्याच्याकडून उत्तर घेऊन जाणार आहात. आज परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल, आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल, आज परमेश्वर तुमच्या घरात शांती देईल, आज परमेश्वर कृपा करेल की त्या आजारातनं तुम्हाला आरोग्य मिळावं, त्या बंधनातून तुम्हाला सुटका मिळावी, त्या त्रासातनं तुम्ही बाहेर निघाव म्हणून देव तुम्हाला त्या परिस्थितीत सहाय्य करण्यासाठी हे अभिवचन देत आहे. हे देवाचा शब्द आहे. कदाचित याचप्रमाणे तुम्ही म्हणाल, देवा आम्ही या लॉकडाऊनच्या परिस्थितीतनं जात आहोत, आम्ही आजारातनं जात आहोत, आम्ही या त्रासातनं जात आहोत, आम्ही या समस्यातनं जात आहोत, आम्ही या संकटातनं जात आहोत, तरी सुद्धा देव या ठिकाणी म्हणत आहे, भिऊ नको, घाबरू नको, कचरू नको, कारण मी तुझा देव तूच बरोबर आहे. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुम्हाला फळद्रुप करेल, मी तुम्हाला बहुगुणित करेल, मी तुमची वाढ करेल, मी तुमची उन्नती करेल, मी तुम्हाला चारी दिशांनी परमेश्वर म्हणतो उंचावर आणेल, कारण मी तुला पूष नव्हे तर मस्तक म्हणून बोलवलेलं आहे, मी तुला घेणारा नव्हे तर देणारा म्हणून बोलवलेला आहे, मी तुला खाली नव्हे तर वर ठेवणारा देव आहे. आणि या परिस्थितीत परमेश्वर त्यांना अभिवचन देत आहे. 29:11 या सर्व गोष्टीमध्ये देव त्यांना अभिवचन देत आहे. ओ हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, एकदा एक मनुष्य होता, कदाचित हा उदाहरण तुमच्यासाठी चांगला असेल. एकदा एक मनुष्य होता आणि तो मनुष्य ज्याला देवाने म्हटलं मी तुला एक दिशा दाखवतो, त्या दिशेवर तू चाल आणि त्या दिशेमध्ये तू जा आणि तू पाशील शेवट, त्याच्या शेवटी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर त्या ठिकाणी तुला मिळेल. आणि तो व्यक्ती चालू लागला त्या मार्गाने, तो व्यक्ती चालू लागला, आयुष्यामध्ये फार कष्टाने तो चालू लागला. आणि चालता चालता तो रोड खूप लांबचा पल्ला होता आणि खूप दूरपर्यंत तो चालत एकटा जात होता. आणि ज्यावेळेस तो जात होता त्यावेळेस तो रडत होता, तो दुःखात होता, तो त्रासात होता, तो समस्यात होता. आणि देव म्हटला चालू लाग आणि तो चालू लागला. आणि देव म्हटला त्या रोडच्या साईडला तुझं उत्तर आहे. आणि तो चालत असताना त्यांनी काय पाहिलं की पलीकड आता रोड संपणार आहे आणि पलीकडं आता त्याला भिंत दिसत आहे. आणि तो रडू लागला की हे देवा तू असं का सांगितलं, आणि मी पाहते तू म्हटला रोडच्या त्या साईडला माझं उत्तर आहे, आणि मी पाहते की समोर भिंत आहे, आणि मी पाहते की रोड संपणार आहे हे परमेश्वर. आणि तो रडू लागला आणि तो देवाला आवाज देऊ लागला आणि तो पुढं चालू लागला. देव त्याला म्हटला पुढं चाल, तो म्हटला देवा मला काय दिसत नाही आता, मला तर फक्त समोर भिंत दिसत आहे. होय प्रियांनो, या ठिकाणी हे लोक सुद्धा जात असताना, या प्रसंगातनं ते जात असताना ते म्हणत असतील, देवा आम्हाला चारी बाजूनी घेरलेलं आहे, आम्ही या बंदीवानामध्ये आहोत, आम्ही त्रासात आहोत, आम्ही समस्यात आहोत, आम्ही संकटात आहोत, आणि तरी सुद्धा तू आम्हाला म्हणत आहे की तुझ्या मनामध्ये आमच्याविषयी जे संकल्प आहे ते हिताचे आहेत, अनिष्ट
करायचे नाही, परंतु आम्हाला काही दिसत नाही, परंतु देव म्हटला की मी बोलत आहे, तू चालत राहा आणि हे माझं शब्द आहे. आणि ते पुढं चालू लागला आणि तो पुढं चालू लागला आणि त्यांनी काय पाहिलं की रोड अगदी संपायला आला. ओ तो अधिक रडू लागला, ओ तो अधिक देवाला वास देऊ लागला की देवा तुझा शब्द होता की त्या रोडच्या पलीकडं माझं उत्तर आहे. आणि इथं तर रोड संपत आहे. ज्या वेळेस तो अगदी त्या रोडच्या जवळ गेला, त्या भिंतीच्या जवळ गेला, त्यांनी काय पाहिलं, एक उजवीकडं वळण लागलं, एक उजवीकडं टर्न आलं तिथं. आणि त्यांनी काय पाहिलं की त्यांनी टर्न घेतला आणि समोरच त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालं आणि तो तिथंच थांबून यहोवाचा धन्यवाद करू लागला, परमेश्वराचे आभार मानू लागला आणि देवाचे उपकार स्मरण करू लागला. आणि त्याला कळून आलं की देव जे काही बोलला त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये सत्य आहे, त्याच्यामध्येच सर्व गोष्टी आहेत. आणि त्याला कळून आलं की देवाने सांगितलं ते देवाने त्याची पूर्णता केली. होय प्रियांनो, पुष्कळदा आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात असं वाटतं की देवा मला असं वाटतंय संपलं, की देवा मी पाहते मी लॉकडाऊन मधून जात आहे, मी आजारामधून जात आहे आणि आता मला समोर ती भिंत दिसत आहे, कुठली गोष्ट दिसत नाहीये. परंतु हे भाव, हे बहिणी, मला तुला सांगू दे, यावेळेस या संध्याकाळच्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये एक यू टर्न येत आहे, एक वळण येत आहे आणि परमेश्वर तुझ्या प्रार्थनाच्या उत्तराकडे तुला या संध्याकाळी नेत आहे. म्हणून धन्यवाद कर आणि चालत राहा, कारण तुझी तर आता सुरुवात परमेश्वर करत आहे आणि देव तुला आशीर्वादित करणारा देव आहे. ओ हालेलुया, परमेश्वर हा आशीर्वादित करणारा देव आहे. कधी कधी आपल्याला पुष्कळशा गोष्टी दिसत नाही, आपल्याला कळत नाही, परंतु देवाला सर्व काय दिसतं, देवाला सर्व काय कळतं. ओ मला तुम्हाला सांगू द्या, पुष्कळशा गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, पुष्कळशा गोष्टीवर आपण भरोसा ठेवतो आणि या ठिकाणी आपण पाहतो की असे काही प्रसंग आले तर त्यावेळेस आपला विश्वास डगमगू लागतो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तो देव कधी सोडणारा देव नाही, तो देव विश्वासू परमेश्वर आहे आणि त्यांनी जर शब्द दिले तर ते शब्द पूर्ण करण्यासाठी तो समर्थ परमेश्वर आहे. थांबून राहा, तुमचे चांगले दिवस पुढे आहे. थांबून राहा, तुमचे आशीर्वाद पुढे आहे. थांबून राहा, तुझा आरोग्याचा दिवस पुढे आहे. थांबून राहा, तुझ्या सुटक्याचा दिवस पुढे आहे. थांबून राहा, तुझ्या कार्याचा दिवस तुला पुढे आहे. कारण जे तुला दिसत आहे ते देवाला दिसत नाहीये, जे देवाला दिसत आहे ते तुला दिसत नाही. ओ मला तुम्हाला सांगू द्या, देव त्यांना आशीर्वादाचं अभिवचन या परिस्थितीमध्ये दिलं होतं. आणखीन मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा एक मनुष्य होता, तो मनुष्य त्यांनी एक झाड लावलं आणि ते झाड भिंतीमध्ये आलं. हे पण मी भिंतीविषयी तुम्हाला देतो उदाहरण. ते भिंतीमध्ये आलं आणि त्यांनी पाहिलं की एक छोटंसं बाजू त्या झाडाची त्या भिंतीवर होते आणि भिंतीच्या बाजूला ते झाड होतं आणि ते झाड वाढत होतं आणि वर्ष तो त्यांनी पाहिलं तो झाड तसाच आहे आणि तेवढाच आहे. आणि तो झाडाला बघायचा आणि तो म्हणायचा, हे झाड मी किती आवडीने लावलं, किती इच्छाने लावलं, परंतु हा झाड एवढाच का वाढला. त्याला माहिती नव्हतं काय झालेलं आहे आणि काय होणार आहे. आणि काही दिवसानंतर, काही वर्षानंतर त्या भिंतीच्या आड पहिला जो झाड होता त्या भिंतीच्या पलीकडं तो कधी गेला नव्हता. तो मनुष्य त्या भिंतीच्या पलीकडं गेला आणि त्यांनी काय पाहिलं की पलीकडं एक मूळ जे झाडाचे त्या भिंतीच्या खालून त्या जमिनीतनं निघालेलं आहे आणि त्याचं झाड, तेच झाड, त्याचंच मूळ इतकं मोठं झालेलं आहे, इतकं मोठं झालेलं आहे आणि त्या इतका हिरवागार, चारी बाजूनी फळं, चारी बाजूनी त्याच्यावर त्यांनी पाहिलं पक्षी आहेत आणि खूप मोठं झाड आहे. आणि त्यावेळेस तो विचार करू लागला की मी काय समजत होतं की एक छोट्याशा झाडाला मी त्या भिंतीच्या पलीकडं पाहत होतं, परंतु मला काय माहिती होतं त्याच्या पलीकडं इतका मोठा झाड वाढलेला आहे आणि इतकं मोठे आशीर्वाद मी पाहिले, इतकं फळद्रूप, इतकं फळ, हिरवागार झाड पाहिलं आणि मी पाहिलं की कितीतरी पक्ष्या त्याच्यामध्ये आहेत. होय प्रियांनो, त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगू द्या, देवाला धन्यवाद, हे सेवा कितीतरी लोकांपर्यंत पलीकडं पोचत आहे, हे झाड कितीतरी वाढलं गेलेलं
केलेला आहे आणि हे झाड हिरवागार अगदी सर्व फळ आलेले आहेत आणि मोठा वाढलेला झाड आहे आणि कितीतरी लोक या सेवेद्वारे आशीर्वादित झालेले आहेत। प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, या संध्याकाळी माझ्या सांगण्याचं एकच अर्थ आहे की परमेश्वराचं वचन सुंदरसं तुम्हापर्यंत आज संध्याकाळी आलेलं आहे आणि हे वचन आज कबुली करा। घाबरू नका, भिऊ नका। या ठिकाणी परिस्थिती बिकट दिसत आहे, त्या ठिकाणी परिस्थिती बिकट दिसत आहे, लॉकडाऊन दिसत आहे, आजार दिसत आहे, लोक अनेक मरत आहे, लोक पुष्कळ अशा गोष्टीमध्ये आहेत, परंतु देवावर विश्वास ठेवा। देवावर विश्वास ठेवणारे कधी लजित होणार नाही, कधी फजित होणार नाही, त्यांचं तोंड कधी काळवणार नाही, कारण तो विश्वासू परमेश्वर आहे। हो, तो चांगला देव आहे आणि तोच तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि तोच तुमच्यावर 91 स्तोत्राची छट ठेवेल, तोच तुम्हाला निरोगी करेल, तोच तुम्हाला आशीर्वाद देईल, तोच तुमच्या कुटुंबाला सांभाळेल, तोच तुमच्या लेकरांना सांभाळेल। काळजी करू नका, आपला परमेश्वर प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव आहे। भिऊ नका, तुमचा देव चांगला आहे आणि यावेळेस या संध्याकाळी तुम्हाला तो अभिवचन देत आहे आणि तुम्हाला पुन्हा तो या सर्व परिस्थितीनं तुम्हाला बोलत आहे आणि यावेळेस हे शब्द मी तुम्हाला पुन्हा एकदा देवाचं वचन वाचून दाखवत आहे, म्हणजे मी प्रॉफेटिक रीतीने तुम्हासाठी आणि जे कोणी ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी मी कबुली करत आहे की परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीत आशा देणारे आहेत। हो हो, आशा देणारे। या सर्व परिस्थितीत देव तुम्हाला आशा देत आहे की घाबरू नका, भिऊ नका, तुमचा देव परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहे, तुमच्यासाठी लढत आहे, तो तुमच्या पुढे निघालेला आहे आणि तोच तुम्हाला सहाय्य करायला समर्थ आहे। हे वचन प्रियांनो या संध्याकाळी घ्या आणि देवबाप करो, या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो। मी परमेश्वराचा धन्यवाद करतो की देवाने सुंदरचं वचन दिलं आणि या वचनाद्वारे मी विश्वास ठेवतो की संध्याकाळी सर्वजण आशीर्वादित झालेला आहे। सर्व गौरव मी देवाला देतो, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे। यावेळेस आपण प्रार्थना करूया। प्रियांनो, पवित्र 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 देवा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो ख्रिस्तेशूच्या नावाने। प्रभू, प्रार्थना करतो आजचं वचन तुझ्या लोकांसाठी आशीर्वादित केलेलं आहे असं विश्वास ठेवतो। प्रभू, LC ग्रुपसाठी तुझे आभार मानतो। प्रभू, या लेकरांनी जे सेवा केली आत्म्याने आणि खरेपणाने, ती तू आशीर्वादित केलेस म्हणून तुला धन्यवाद देतो। या संधीसाठी देवा तुझे आभार मानतो। परमेश्वर देवा, हे वचन तुझ्या सर्व लोकांसाठी आशीर्वादित कर, धन्यवाद करतो। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो। परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो व तुमच्यावर कृपा करो। परमेश्वर आपला प्रसन्न मुख तुम्हाकडे करो, तुम्हा शांती देव। इस्रायलाचा यावे देव तुम्हाला आशीर्वाद देव। देवज बाप, देवज पुत्र, देवज पवित्र आत्मा, या येशू देवाच्या नावाने देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देतो। येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि मंडळींनी म्हणावं, आमेन। सर्वांना शालोम।